एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, या के एम एस चॅनल आणि आपण पाहताय के एम एस न्यूज। पाहुयात काही ठळक घडामोडी। के एम एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। विदेशातील टूर तेही सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात देणाऱ्या प्रसिद्ध अशा गगन टूरच्या वतीनं कराडमध्ये पर्यटनविषयी माहिती देण्यासाठी सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या गगन टुरिझम ही परदेशातील व देशांतर्गत टूरसाठी प्रसिद्ध आहे। सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात गगन टुरिझमच्या वतीने देशातील व परदेशातील टूरचे गगन टूर्स मधून कराड व कराड तालुक्यातील आसपासमधील अनेक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला आहे। गगन टूरच्या आगामी सर्व टूर्स विषयी कराडकर पर्यटकांना माहिती व्हावी यासाठी कृष्णा हॉटेल येथे गगन टूरच्या वतीने पर्यटकांसाठी सेमिनार आयोजन करण्यात आलं होतं। गगन टुरिझमची ही जी कंपनी आहे आपली, ही कोल्हापुरातली कंपनी आहे। गेली 17 वर्ष आम्ही टूर्सच्या क्षेत्रात वेगवेगळ्या विविध टूर्स करतो आहोत आणि आज कराडमधल्या बऱ्याच लोकांची आमच्याकडनं जे टूरला जाऊन आलेले आहेत त्यांची अशी इच्छा होती की एखादं माहिती देण्यासाठी तुमचं कुणीतरी असावं आम्हाला इथं येऊन माहिती देण्यासाठी। तर त्यासाठी आज आम्ही इथे एक सेमिनार अरेंज केलेला होता दिवसभर। तर सकाळपासून बऱ्याच लोकांनी येऊन वेगवेगळ्या टूरची माहिती इथे घेतलेली आहे। परदेशातील टूर्ससाठी हा सेमिनार आज होता आपला। तर त्यामध्ये कोल्हापूर टू कोल्हापूर किंवा आता अनायसा आपण कोल्हापूरहून ज्यावेळेला मुंबईला किंवा पुण्याला जातो विमानासाठी तर त्यावेळेला कराड ऑन द वेज पडतं, त्यामुळं किंबहुना कराड टू कराड अशी आपण सर्व्हिस देतो टूरची। तर इथून टूरला ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला सगळ्या ऑल इन्क्लुझिव्ह टूर्स आमच्या असतात। तुम्हाला वेगळा काहीही खर्च करायची गरज नसते। विसा घेऊन जाण्यासाठी, विसा काढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ह्याची पण सगळ्याची व्यवस्था आम्ही केलेली असते आमच्याकडनं, त्यामुळे तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टींची काळजी करायची गरज नाही। तर अशा ह्या सगळ्या टूर्सचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते। धन्यवाद। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। मॉडर्नायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स या शासनाच्या योजनेनुसार कराड तालुक्यातील 220 गावांपैकी 51 गावांचे मॉडर्नायझेशन झाले असून या सर्व गावांची माहिती आता ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली। मॉडर्नायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स हे जे शासनाचा प्रोग्रॅम आहे ह्यामध्ये कराडचे 220 गावांपैकी 51 गावांच्या थर्ड डिक्लरेशन कम्प्लीट झालेलं आहे। याचा अर्थ आहे की ते 51 गाव जे आहेत आता प्रत्येक दृष्टीने त्याच्या ॲडिट होऊन जितके सगळे गाव नमुने असतात तलाठ्यांकडे ते सगळे जसं हस्तलिखित आहे तसे जे तसे आता नेटवर उपलब्ध आहे। तर कोणीही व्यक्ती त्याला नेटवरून म्हणजे जेव्हा हे पूर्ण लॉन्च होतील तेव्हा नेटवरून त्यांना मिळतील। आणि ह्याबाबत आज इथे मीटिंग घेऊन सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे की ह्याचा प्रोग्रॅम जे आहे ते लवकर फिनिश करायचे आहे। 16-17 जे जलयुक्तचे जे काम आहेत ते सगळे आता 12 काम वगळता प्रगतीपथावर सुरू झालेले आहेत आणि पुढचे वर्षीच्या 17-18 जे आराखडा आहे ते आम्ही 2 ऑक्टोबरची ग्रामसभामध्ये त्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्या कंपायलेशनचा प्रोग्रॅम आता चालू आहे। ह्यावर्षी गाव एक युनिटनं धरता पांडोड एक युनिट हा धरून एक सायंटिफिक पद्धतीने हे काम करण्यात आलेलं आहे। नगरपालिकाचे बाबतीत ह्यावर्षी आमचा उद्देश आहे की मलकापूर, कराड, रहमतपूर हे 3 नगरपालिका जे आहेत ते कचरामुक्त झाले पाहिजे। तर त्या अनुषंगानं टेंडर प्रोसिजर सगळ्यांच्या सुरू आहे आणि त्यामध्ये आमचे 2 पार्ट राहणार आहे। एक पार्टमध्ये जे कचरा रोज जनरेट होतो त्याची विल्हेवाट लावणं, त्याला सेग्रिगेट करणं, सोर्सवर सेग्रिगेट करून जे ओला कचरा आहे ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याला लगेज खतमध्ये कसं डायव्हर्ट करता येते, रूपांतरित करता येते ह्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणार। आणि जे इनऑर्गॅनिक कचरा आहे त्याला रिसायकलिंगसाठी वेगळे वेगळे जे फॅक्टरीज आहे जे रिसायकलिंगचे काम करतात त्यांच्याकडे ते पाठवायचे। दुसरा ह्याचा पार्ट असणार की जे आताची जे लँडफिल साईट आहेत जिथे कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो त्या लँडफिल साईटचं नियोजन करणे
आणि आपल्याला खूप हर्ष होईल की सातारा जिल्हा पूर्ण देशात पहिला जिल्हा आहे जे हगणदारी मुक्त झालेला आहे. आणि एक कॅम्पेन आम्ही आता राबवत आहोत ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स तर आहेच पण त्याच्यासोबत कम्युनिटी टॉयलेट्सवर खूप फोकस दिला जातो की कम्युनिटी टॉयलेट्स असावा, असल्यानंतर त्याच्या मेंटेनन्स व्हावा, त्याची साफसफाई व्हावा जेणे जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतात. आणि जिथे फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त असते जसं सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी किंवा अन्य ठिकाण जिकडे लोक रोजगारसाठी येतात, कराड इज वन ऑफ दॅम, तर त्या फ्लोटिंग पॉप्युलेशन जे आहे ते कम्युनिटी टॉयलेट्सचा वापर करायचे ना की ते उघड्यावर शौच करायचे. हे आमचं हे मोहीम स्वरूपाने आम्ही करत आहोत. आणि KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. तर कराड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या 44 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून या सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला. कराडमध्ये 44 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक आहेत, त्यामध्ये अर्ज स्वीकारणे आणि माघार घेणे आणि चिन्ह वाटप ह्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 44 4 ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध ते रिझल्ट लागलेले आहेत. आणि 16 मतदान होणार आहेत आणि 17 मतमोजणी होणार आहे. शेतकरी सन्मान धन योजनामध्ये 219 गावापैकी ज्या गावामध्ये म्हणजे 44 गावामध्ये ज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे त्याला सोडून बाकीचे जितके गाव आहेत त्यामध्ये जे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज घेतले होते, भरले होते, ते सगळे अर्जांचं छावणी वाचन झालेलं आहे. आणि लोकांची हरकती आणि सूचना मागविण्यात आलेली आहे. तर ते कामसुद्धा त्यामध्ये सुद्धा सातारा जिल्हा जे आहे ते राज्यात खूप पुढे आहे. म्हणजे जे ह्यामध्ये आता पुढे काय करायचे ते सगळे जे बँक्स आहेत आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांना त्यांच्या बेसिक डाटा जे आहे ते अपलोड करायचे सॉफ्टवेअरमध्ये. आणि हे इथून जे ऑलरेडी ऑनलाईन झालेले आहे आणि ज्यावर कुठलाही प्रकारचा आक्षेप आलेला नाही त्या ॲप्लिकेशन्सला त्यावर सुपर इम्पोज केल्या जाणार आहेत. आणि त्या अनुषंगाने जे काटकोणी पात्र लाभार्थी असणार त्यांना ह्याचा लाभ दिला जाणार आहे. तर त्यासाठी जे बेसिक काम आहे डाटा अपलोडेशनच्या त्यामध्ये सध्या सातारा जे आहे एकदम अग्रणी जिल्हा आहे. आणि आजच्या मी आजपर्यंत ते संपूर्ण टाकण्याचा आमचा उद्देश होता तर ते झाला असतील असं मला वाटते. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. सरकारने कडधान्यांना हमी भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सातारा येथे उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कडधान्याला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सातारा येथे उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सातारा निबंधक सो यांनी बाजार समितींना शेतकऱ्यांचे कडधान्य व्यापाऱ्याने हमीभावाने खरेदी करावे, जे हमीभाव देणार नाहीत त्या व्यापाऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल करावेत असे आदेश देखील द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले. घेवडा राजमा पिकाला हमीभाव देण्यासाठी पणन आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून 7,500 हमीभाव देण्यासंदर्भात स्वाभिमानीच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलं. तसेच विक्रीचे पक्के अधिकृत सही शिक्क्यांचे बिलांची शेतकऱ्यांनी मागणी करून घ्यावे व मगच आपले कडधान्य व्यापाऱ्यांना द्यावे असं आवाहन देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी केलं आहे. तसेच हमीभाव प्रमाणे माल खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दाखल करावे असे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी केलं आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने उपनिबंधक कार्यालय सातारा येथे कडधान्याच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू व्हावी, कडधान्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं होतं. 2-3 तास बसल्यानंतर आपले उपनिबंधक साहेब महेश कदम साहेब यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. या
आमच्या या ठिय्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या, सोयाबीन, मूग, उडीद यांना हमीभाव मिळावा, तसेच शासनाने या हे कडधान्य खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभावाची केंद्रे चालू करावी, तसेच जे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने हे कडधान्य खरेदी करत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तसेच सोयाबीनसाठी जो फॅट हा मशीनचा जो विषय आहे त्याचा आणि हमीभावाचा संबंध आहे का याचा खुलासा करावा असं जाहीरपणे आम्ही त्यांना आवाहन केलं होतं। तर माझं येथील शेतकरी बांधवांना आव्हान आहे, फॅट आणि हमीभाव याचा कोणताही संबंध नाही। जर तुम्हाला कोणी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन मागत असेल तर त्याची तक्रार इथल्या बाजार समितीकडे आपण करावी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे करावी, आम्ही त्या व्यापाऱ्याला कसं वटणीवर आणायचं ते आम्ही आमचं काम करू। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। डाऊ विरोधातील आंदोलनातील वारकऱ्यांच्यावरील खटले मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। वारकऱ्यांच्यावरती खटले मागे घ्यावेत यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी यशस्वी शिष्टाई केली। डाऊ केमिकल्स विरोधी आंदोलनातील वारकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व खटले लवकरात लवकर मागे घेतले जातील असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना दिली। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने वारकरी प्रबोधन महासमितीच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी हे निवेदन दिले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना ठोस आश्वासन दिले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे येथे आले होते। मुख्य सोहळा संपल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र वारकरी प्रबोधन महासमिती आणि देहू येथील श्रीसंत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना याबाबतचे हे निवेदन देण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातले तमाम वारकरी बांधवांच्या वतीनं रामेश्वर शास्त्री महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी घेऊन मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना भेटवलं। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्याविषयी सगळं समजून घेतल्यानंतर समर्पक असा निर्णय घेतला की दाऊ कंपनीच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या वारकऱ्यांवर खटले होते त्या त्या वारकऱ्यांचे तात्काळ खटले परत करण्यासाठी, खटले काढून घेण्यासाठी मी ताबडतोब त्वरित कारवाई करण्याचे आदेश देईन अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलं। एक प्रकारची घोषणा करून वारकऱ्यांचे जे प्रश्न होते, अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता, हा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीमधला निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रतिसंगम हास्य परिवाराच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहूया यातील काही निवडक दृश्य। वाटवाई डोंगराची
KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. आणि आता पाहूया सोने आणि चांदीचा बाजारपेठेतील भाव. सोने प्रति 10 ग्रॅम 29,450 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 39,500 रुपये. आणि याचबरोबर आज इथंच थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. नमस्कार.